माजी सैनिक राम घुगेळे यांच्या अन्यायाविरोधात उपोषण सुरू। माढा तालुक्यातील लेऊळ येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी सैनिक राम वासुदेव घुगे यांच्या शेतातील अतिक्रमण करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांची शेतजमिनीचे नुकसान झाले आहे। याबाबत वारंवार लेखी निवेदनात तक्रार करूनही दाखल घेतलेली नाही, याचा निषेध करता आपण न्यायासाठी प्रजासत्ता दिनी संबंधित भूमी अभिलेखा अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषणात बसणार असल्याचे घुगे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। 73वा प्रजासत्ता दिनानिमित्त आज तो जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण सुरू केले आहे। या संदर्भात बोलताना MD 24 मुशी म्हणाले की रोल नमस्कार, मी तुकाराम घुगे, तुकामपोर्ट लोण, तालुका माळा, जिल्हा सोलापूर। आम्ही भूमिलेख माळा अभिलेखाच्याकडे अतितातडीची मोजणी भरली होती। मोजणी भरूनही वेळेवर त्यांनी 1.5 वर्षाने मोजणी केली आणि आता त्यांनी रंगवून देता नाच देतो म्हणजे ना, आता त्याचं रंगवून देऊ शकत नाही, तुम्हाला काय करायची करा। त्यासाठी आम्ही जाहीर उपोषण कलेक्टर ऑफिसपुढे ठेवलेली आहे। म्हणजे शासकीय अधिकारी जे उपस्थित अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात। आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळावा। माझे सैनिक असून एवढं ही करून मी न्याय मिळत नाही, 3-3 वेळा मोजणी करून ही न्याय मिळत नाही। त्यामुळे आज आम्ही 26 जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिससमोर जाहीर उपोषण ठेवले आहे। माझे सैनिक कोण लागतात आपले? वडील आहेत, माझे वडील आहेत। आपली मागणी मान्य नाही झाल्यामुळे आज उपोषण करतात। ओके सर। आपलं नाव काय काका? रामाव सुधीर घुगे।